जीवनातील प्रत्येक क्षेत्रात मग आहार असो किंवा धार्मिक गोष्टी मंगल कार्य असो हळद वापरली जाते. मसाल्यात हळद वापरल्याने खाण्याची रंगत तर वाढतेच, पण हळद तेवढीच औषधी सुद्धा आहे, म्हणून ती आरोग्याला उपयोगी सुद्धा आहे. ज्योतिषशास्त्राप्रमाणे सुद्धा हळदीचे अनेक उपयोग आहेत. हळद वापरून अनेक ग्रहांच्या समस्या सोडवता येतात. चला मग असेच काही उपाय जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. हळदीचा पिवळा रंग गुरुग्रहाशी संबंधित आहे, म्हणून जातकाच्या कुंडलीत कमजोर बृहस्पतीला मजबूत करण्यासाठी अर्थात कमकुवत असणाऱ्या गुरुग्रहाला मजबूत करण्यासाठी हळदीला प्राधान्य दिलं जातं. तसंच जीवनात धनासंबंधी काही समस्या असतील तर त्यासाठी सुद्धा हळद वापरली जाते. हळकुंड पिवळ्या धाग्यामध्ये बांधून आपल्या दंडावर किंवा गळ्यात धारण करावं. कोणत्याही गुरुवारी या प्रकारे हळद धारण केल्याने शुभ फल प्राप्ती होते आणि पैशांसंबंधित काही अडचणी असतील तर त्याही सुटतात अशी मान्यता आहे. तसंच हळद केवळ पिवळ्या रंगाची नव्हे तर काळ्या आणि नारंगी रंगाची सुद्धा असते. पिवळ्या रंगाच्या हळदीचा संबंध बृहस्पती अर्थात गुरुग्रहाशी आहे, काळ्या रंगाच्या हळदीचा संबंध शनिग्रहाशी आहे आणि नारंगी रंगाच्या हळदीचा संबंध मंगळ ग्रहाशी आहे. कर्करोग किंवा पोटा संबंधित काही आजार असतील तर त्यासाठी हळदीचं दान नक्की करावं. रोज हळदीचा एक टीका लावून घरातून बाहेर पडावं, त्याने वाणीला शक्ती मिळते. तसंच विवाहात अडचणी येत असल्यास आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी. या व्यतिरिक्त सकाळी हळद मिसळलेल्या पाण्याने सूर्याला अर्घ्य अर्पण करावं, अर्थात सूर्याला जल अर्पण करावं. त्याचबरोबर जल अर्पण करत असलेल्या कलशावरही हळद लावावी आणि अर्घ्य दिल्यानंतर तीच हळद आपल्या कपाळावर लावावी, गळ्यावर लावावी. याने सुद्धा अडचणी दूर होतात, विवाहाचे योग जुळून येतात असं म्हटलं जातं. तसंच इतर लोक देखील आंघोळीच्या पाण्यात हळद टाकू शकतात, त्याने त्यांचं तेज वाढेल, नकारात्मक शक्तींपासून दूर राहायला मदत मिळेल आणि कुणाचीही वाईट दृष्ट लागली असेल तर तो प्रभाव निघून जाईल, कुठल्याही नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडणार नाही. आता बोलूया काळ्या हळदीविषयी. काळी हळद सुद्धा दुर्भाग्य दूर करते. धनसंचय होत नसल्यास किंवा पैसा पाण्यासारखा वाहून जात असल्यास एका चांदीच्या डबीमध्ये काळी हळद, नागकेशर आणि कुंकू ठेवून त्याला देवी लक्ष्मीच्या पायांचा स्पर्श करावा. त्यानंतर आपण ज्या ठिकाणी धन ठेवतो अर्थात पैसे ठेवतो त्या जागेवर ही डबी ठेवून द्यावी. चांदीच्या डबीऐवजी तुम्ही कुठल्याही दुसऱ्या चांगल्या धातूची डबी वापरू शकता, किंवा एखाद्या शुभ मुहूर्तावर एका पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये काळी हळद चांदीचा एक शिक्का ठेवून त्याला पिवळ्या दोऱ्याने बांधावं आणि तिजोरीमध्ये किंवा लॉकरमध्ये हे ठेवावं. यामुळे सुद्धा धनासंबंधित समस्या दूर होतात असं म्हटलं जातं. व्यवसाय किंवा नोकरीत समस्या येत असल्यास गुरुवारी पिवळ्या रंगाच्या कपड्यात काळी हळद, 11 वेळा अभिमंत्रित केलेलं गोमती चक्र, 11 वेळा अभिमंत्रित केलेल्या धनदायक कवड्या बांधून 108 वेळा विष्णू मंत्राचा जप करावा आणि हे आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवावं. यामुळे सुद्धा नोकरी व्यवसायात निश्चित प्रगती होते असं म्हटलं जातं. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.